लॉकडाऊन मध्ये स्थगिती मिळालेली लाल परीची प्रवासी सेवा टप्प्याटप्प्यात सुरू होत आहे. येत्या सोमवारपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची तालुका अंतर्गत वाहतूक सुरू होणार आहे. नव्या नियमांनुसार एका गाडीमध्ये केवळ 22 जणांना प्रवास करता येणार असून तालुका अंतर्गत धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आगारांकडून जाहीर करण्यात येते. लॉकडाऊन मध्ये एसटीची प्रवासी सेवा स्थगित केली होती. लॉकडाऊनमुळे शहराच्या विविध भागात अडकलेल्या कामगार, विद्यार्थी, पर्यटक आदींना परराज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एसटीच्या विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश होता. या कालावधीत पुणे विभागातून देखील एसटीच्या सुमारे 1893 फेऱ्या झाल्या. यातून जवळपास 40,000 नागरिकांनी प्रवास केले. लॉकडाऊन 5 मध्ये विविध व्यवसाय, उद्योग आदींना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांतर्गत तालुका अंतर्गत वाहतूक सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेता येत्या सोमवारपासून ही वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.